कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचे एफपीओ जे आपल्याशी जोडलेले आहे ते आहे ॲग्रीपथ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड दारवा विदर्भ मराठवाडा. याचे डायरेक्टर सतीनजी तायडे जोडलेले आहे आणि दुसरे दोन डायरेक्टर पण थोड्या वेळात जुडत आहे. त्यांचे सीईओ सलीम शेख जुडणार आहे आणि टाटा ट्रस्ट मधून नितीन कोल्हे हे पण जुडणार आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. ते ही टीम आहे ॲग्रीपथ फार्म प्रोड्युसर कंपनीची. सचिन भाऊ आपण बोलू शकतो? बोला बोला ना सर. हा तर आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या. 2016 मध्ये आपला एफपीओचा रजिस्ट्रेशन झालं होतं? हो सर, 2016 मध्ये झालं होतं सर आपलं रजिस्ट्रेशन. बरोबर आहे. आणि किती गावात आहे आपला एफपीओ? आपल्या सर 19 गावांमध्ये काम चालू आहे सर सध्या. अरे वा, 19 गावांमध्ये आहे, खूप छान. आणि आपण तर कापसामध्ये गाठी पण बनवलेली आहे 2017-18 मध्ये सर. गाठी सतरा मध्ये सर है ना, 17-18 मध्ये आठवते मला. तर आता हे गाठी बनून तुम्ही सूत पण बनवला होता? नाही सर, सूत हो सर, सूत पण बनवलं होतं सर आम्ही. ओके, नाही नाही बनवलं होतं सर. आपण बोललो होतो एकदा, तर आठवते मला. तर हे सांगा दादा की आता जे आपल्याला आता दिसत आहे की 2 वर्षाने कापूस हमी भावने पिकत आहे, म्हणजे बाजार भाव हमी भाव पेक्षा कमी आहे. ओके, नाही म्हणजे शेतकऱ्याला पाहिजे तितका फायदा होत नाही सर. तर आपण याच्या मध्ये मूल्यवर्धनसाठी काय विचार केला आहे का सचिन भाऊ? सर याच्यामध्ये आम्ही आता यावेळेस सर पूर्ण आमचा विचार चालू होता सर गाठी बनवण्याचा. हा, तर त्यासाठी आमचं चालू होतं सर. आता या सोमवारला आमची मीटिंग वगैरे पण होती, कारण आता कास्तकऱ्यांचं सर पाठवण वगैरे चालू झालेलं आहे. अच्छा, यांच्या येणार सोमवारी येणाऱ्या सोमवारी सर आहे सर. अच्छा, बरोबर आहे, ठीक आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर ची ठेवली होती आम्ही. आपण आता कॉटन वगैरे चालू झालेला आहे, कास्तकऱ्यांचा कॉटन चाललेला आहे सर. बरोबर. यावेळेस करून घेतला आहे म्हणून काय तुमच्यासाठी अनुभव झालेला आहे, पण या अनुभवाचा जे फायदा आहे कंटिन्यू जे फायदा मिळाला पाहिजे ते अजून आपल्याला मिळाला नाही. जे आपण सतत करत राहिलो तर याचा फायदा पण तुम्हाला निश्चित मिळणार आहे असं वाटत आहे का तुम्हाला? हो सर, थोडीशी सर आमची थोडीशी गलती झाली. आम्ही 17-18 मध्ये गाठी बनवल्या होत्या सर, पण त्याच्यानंतर सर हे 2 वर्ष आमचे गेले पुन्हा सर. आम्ही याच्यावर थोडस फोकसच नाही केलं, पण यावेळेस सर आणखी आम्ही पुन्हा विचार केला की यावेळेस आपण करायचं चालू म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे. आता यावर्षी करायचं, पण जे आपण मागच्या वर्षी केलं त्याच्याने आपल्याला जे फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे, पण जिथे जिथे आपल्याला रिस्क होता है ना, व्यापार असतो तिथे रिस्क असतो, तर रिस्क कमी करण्यासाठी यावर्षी अजून काय करार केले पाहिजे की अजून काय माहिती घेतली पाहिजे असं काय वाटत आहे का तुम्हाला? हो सर, यावेळेस सर थोडीशी आणखी माहिती वगैरे घ्यायची आहे सर, तसं आमचं पूर्ण चालूच आहे सर. बरोबर आहे. थोडी रिस्क वगैरे तर होतीच ना सर. त्या गेल्या वेळेस सर ते कॉटनच्या गाठी वगैरे बनवल्या होत्या, तर कसं सर थोडस आम्हाला कसं आयडिया नव्हती, त्याच्यामुळे आम्ही थोडे लवकर विकले होते सर. बरोबर, त्याच्यामध्ये थोडासा लॉस झाला होता सर आमचा. बरोबर, कस्तकऱ्यांचा. तर आता कॉटन गुरु महा पीओ फेडरेशन आपला संगती आहे, तर याचा काय फायदा होण्यासारखा दिसतो तुम्हाला? हो सर, खूप फायदा होईल ना सर, खूप फायदा होईल यावेळेस. कसं सर मार्केटमध्ये प्रायव्हेटमध्ये जर विकतो म्हणलं तर तुम्हाला माहित आहे सर का शेतकऱ्यांजवळून खूप कमी भावात नाही आणि ते पूर्ण कापूस वगैरे पाडते सर. कॉटन गुरु असल्यामुळे सर हे प्रॉब्लेम काही राहणार नाही सर, हमी भाव वगैरे दिलेलेच राहते. शेतकऱ्याला फायदाच होईल सर. कुठे पण आपल्याशी चिटिंग होणार नाही, नंबर वन मतलब फसवणूक होणार नाही. दुसरा हे की मार्केटचा टायमिंग आपल्याला सेट होणार, केव्हा विकायचं, किती ठेवायचं, केव्हा बनवायचं की नाही बनवायचं, हे पण तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे.
गरज हे नाही की माल आपण बनवलंच पाहिजे, नफा मिळणार आहे तर आपण बनवूया ना. बरोबर आहे सर. तर कुठे संधी आहे, केव्हा आहे आणि केव्हा विकायची ते पण परफेक्ट टाइम असला पाहिजे. बरोबर आहे सर, ते परफेक्ट टाइम हवा सर. हो, तर ते ज्याचं रोजचं मार्केटचे स्टडी असेल ते तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेल, जे प्रोफेशनल असेल ते, है ना. आणि भारताचे एक एक मात्र व्हॅल्यूवर भारतामध्ये होऊन आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडियामध्ये डायरेक्टर आणि खूप साऱ्या संस्थांमध्ये आम्ही जुडलेलो आहोत, म्हणे आम्हाला हे ठाऊक आहे की मार्केट कुठे चालू आहे, विदेश मध्ये काय चालू आहे, आयात निर्यात मध्ये काय आहे. आपली ॲडवायझरी कमिटी बघा, त्याचं नावे बघा, एक एक नाव कसं आहे. कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यामध्ये उद्योगपती आहे, मोठे उद्योगपती ज्यांनी खूप मोठा बिझनेस कापसामध्ये करून घेतलेला आहे. महाराष्ट्र फेडरेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे, 15 वर्ष ते डायरेक्टर पदे राहिले होते. असे आहे विदेश मध्ये अमेरिकामध्ये राहणारे भारताचे सायंटिस्ट आहे, भारतामध्ये दिल्लीमध्ये आणि नागपूरमध्ये ज्यांचे घर आहे असे एक मोठे सायंटिस्ट आहे. तर असे लोक आपले ऍडवायझरी कमिटीमध्ये आहे. होण्याची जागा खूप कमी आहे, कारण की या लोकांनी जग बघितलेलं आहे आणि ऍग्री प्रोड्यूस मध्ये खूप यांनी व्यापार बघितला आहे, केलाय, नाहीतर त्यांनी पॉलिसी बनवली आहे. याचा फायदा आपण घेतला पाहिजे की नाही, घेतला पाहिजे सर, घेतला पाहिजे सर फायदा आपण. तर तुम्ही कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशन विषयी थोडी पण स्टडी केली आहे का, कोण आहे याचा मागे, काय लोक करत आहे? स्टडी चालू आहे सर आमची आता. तर एक कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचा लेटर हेड कुठे मिळाला तर ते मिळवा, त्याची थोडी माहिती घ्या. एक एक नाव जे दिलं आहे, कॉटन गुरु काय आहे, हे 5 नावं जे दिली आहे ते काय आहे, या संस्थेने 2 महिन्यामध्ये काय केलं आहे, 3 महिन्यामध्ये, है ना. सीसीआयनी आजपर्यंत कोणाला पण हमीभावासाठी कोणताही सेंटर केव्हाही दिला आहे का, जे आज कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनला 3 सेंटर दिले आहे. तर हे जर दाखलं कुठेही तुम्हाला मिळाला असं तर तुम्ही सोडायचं नाही, पण असा दाखला कुठेही नाही मिळाला का, असं केव्हाही झालेलं नाही, कोणी मोबाईल ऍप देत आहे का कोणाला, आणि असं डिजिटल आयडेंटिटी कार्ड कोणी देणार आहे असं तुम्हाला आतापर्यंत मिळालं आहे का? म्हणजे टेक्नॉलॉजी पण देत आहे आणि बिझनेस पण देत आहे आणि माहिती पण देत आहे आणि उत्पन्न वाढवण्यामध्ये अमृतराव देशमुख सारखा शेतकरी पण तुमच्या समोर आणून देत आहे. अजून काय पाहिजे? बियाण्यामध्ये खतामध्ये डिस्काउंट पाहिजे ते पण देत आहे, भांडवल पाहिजे ते पण आणून देत आहे. तुम्हाला अजून काय पाहिजे ते सांगा. काय कमी आहे तर ते पण प्रयत्न करू आम्ही, कारण की हे सर्व आमच्या 117 वर्षाचे अनुभव आहे शेतकऱ्यांशी, त्याच सर्व डिस्कस करून आम्ही करत आहोत. शेतकऱ्याला काय पाहिजे, एफपीओ ला काय पाहिजे, आता सांगा. याच्याशिवाय काय अजून केलं पाहिजे की तुम्हाला पटणार की नाही, या संस्थेशी जोडून आपल्याला फायदा होणार आहे सचिन भाऊ? होणारच आहे सर. हा, पण जितकं पाहिजे तितका रिस्पॉन्स आम्हाला तुमच्याकडून मिळत नाहीये, कारण की तुम्हाला काय पण करायचं असेल तर एकदा माहिती घेण्यासाठी आम्ही काय चार्जेस लावले का तुम्हाला, केव्हाही सांगितलं की फोन केला तर पैसे लागणार? नाही सांगितले ना दादा, कोणी सांगितलंय आमच्या ऑफिस मधून की तुम्ही आम्हाला फोन केले तर पैसे लागणार आहे? सांगितलंय का? निःशुल्क आहे दादा, माहिती निःशुल्क आहे, तुमच्यासाठी सेवा निःशुल्क आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधित्व करत आहात आणि टाटा ट्रस्ट सारखा इतका मोठा ट्रस्ट तुमचा मागे आहे, म्हणजे तुमची प्रगती अजून वेगाने झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे भाऊ.
तुमच्या प्रगतीमध्ये आमची खुशी आहे. हे जे प्रकल्प मी तुम्हाला सांगितले याच्यामध्ये आमचा कुठे व्यापारचा रोल तुम्हाला दिसत आहे का? कुठेही कॉटन गुरु मायापीचा बिल येणार नाही, नाव येणार नाही, कुठेही रोल नाही दादा. फक्त तुमचा चांगला कॉन्टॅक्ट करून देणं आणि ते प्रोजेक्ट कम्प्लीट करून देणे, कॉन्टॅक्ट करून सोडून नाही देणे. आमची जे गुडविल आहे मार्केटमध्ये त्याचा भरपूर लाभ एफपीओला मिळावा, आणि आमचं जे नॉलेज आहे मार्केटिंगचं आणि बँकिंगचं आणि लोनचं त्याचा पण फायदा एफपीओला मिळाला पाहिजे. ऍग्रिकल्चर स्कीम विषयी जे आमचं नॉलेज आहे त्याचा पण फायदा एफपीओला मिळाला पाहिजे. ओके ना, तर तुमचं एक परफेक्ट बिझनेस मॉडेल बनून जाणार, आणि मॉडेल तुम्ही बनवून घेतला तर तुमची जी प्रगती आहे त्याच्याला त्याला फॅन्टॅस्टिक वेग मिळणार. आता ज्या स्पीडने तुम्ही धावत आहात ते एक जर एक्सप्रेस ट्रेन असेल तर नंतर तुमची स्पीड फ्रंटियर मेल सारखे होऊन जाईल, त्याच्यानंतर राजधानी एक्सप्रेस सारखे होऊन जाईल अशी आमची इच्छा आहे. ओके नाही सर, बरोबर आहे सर, बरोबर. तर आता हे सांगा की तुम्हाला आता विपणन मध्ये काय स्थिती आहे, कापूस आणि सोयाबीन दोघे मध्ये तुम्ही काय करत आहात सध्या? सोमवारी मीटिंग होणार आहे त्याच्या नंतर ठरवणार की आतापर्यंत दुसरे काय ठरवले आहे? हॅलो सर. हा, तर या सीझन साठी विपणन साठी काय तुम्ही ठरवले आहे? सोमवारच्या मीटिंग मध्ये ठरवणार आहेत की कापूस आणि सोयाबीन मध्ये काय अजून तुमचं ठरलेलं आहे काय करायचं पुढे जाऊन? नाही सर, या सोमवारच्या मीटिंग मध्ये ठरणार आहे सर. असं ना, ठीक आहे. तर त्या मीटिंग संपल्यानंतर नक्की सांगा आम्हाला काय काय घडलं आणि कुठे तुम्ही ना कसा प्लॅन तुम्ही बनवला आहे, तर त्याच्यामध्ये आमच्याशी जे मदत होणार ते आम्ही नक्की करणार तुम्हाला सचिन भाऊ. बरोबर आहे. आज अमृतरावजी देशमुख पण आपल्याशी जुडलेले आहे, त्यांच्याशी पण आपण बोलायचं आहे. उत्पन्न कसं वाढवायचं, गुणवत्ता कशी वाढवायची, जे बोनसड नावाचा रोग तुमच्याकडे आले आहे त्याच्यासाठी एक मॉडेल फार्म बनवून आपण काय करू शकत आहात पुढच्या वर्षी? तुम्ही असं एक मॉडेल फार्म बनवा की याच्यामध्ये आम्हाला एक 50-100 एकर तुम्ही शेती द्या, शेत तुमचा, शेतकरी तुमची, आवक तुमची, आम्हाला काहीच नको त्याच्यामध्ये. फक्त तुम्ही आमच्या मार्गदर्शन मध्ये तुम्ही अमृत पॅटर्नने शेती करा, कॉटन गुरु प्रदर्शन शेत मध्ये, आणि तुम्ही बघा तुमच्या शेतामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला, आणि त्यानंतर उत्पन्न वाढल्यानंतर गुणवत्ता वाढल्यानंतर आमची जी विपणनची पद्धती आहे त्याचा फायदा घ्या. कसं मार्केटिंग करतो आम्ही, कसं ब्रँडिंग करतो आम्ही ते बघा. तुम्हाला एक ट्रेनिंग सेंटर सुरू होऊन जाणार तिकडे, खूप साऱ्या शेतकऱ्यांचा तिकडे फायदा होणार आहे, आणि एक शेत चांगला बनला गावात म्हणजे ते बघायला सर्व लोक येणार आहे. आपण आम्ही तुम्हाला बोलू शकतो 200-500 किलोमीटर तुम्ही लांब आहे आमचे दुसरं शेत बघण्यासाठी, पण त्याच्यामध्ये तितकी मजा नाही जितकी मजा तुमचा गावात ते शेत बनवण्यामध्ये आहे. मेहनत लागणार पण जर सक्सेसफुल झालो तर किती लोक त्याचा फायदा घेणार आहे तुम्ही विचार करा. ओके नाही, तर ते कसं बनवायचं ते शेत तुम्ही अमृतरावाला विचारू शकता आज, आणि काय करावं लागेल त्याच्यासाठी